आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। गरजूंच्या मदतीसाठी राजेश क्षीरसागर सरसावले। कोरोना विषाणूंमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग नष्ट करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बिकट असूनही देशहितासाठी कायद्याचे पालन करत घरीच राहणाऱ्या गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर सरसावले आहेत। लॉकडाऊनच्या काळातही वार्तांकन करून नागरिकांपर्यंत अचूक बातमी पोहोचवणाऱ्या गरजू पत्रकार बंधू भगिनींना प्रामुख्याने मदतीचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर शहरातील गोरगरीब फेरीवाले, रिक्षा व्यावसायिक, कलाकार यांच्यासह आज एकूण 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचं किट वाटप करण्यात आलं। पुढील काळात शहरातील अशा कोणत्याही गरजू व्यक्ती जीवनावश्यक वस्तूपासून वंचित राहणार नाही याची काळजी शिवसेना घेईल। येणाऱ्या काही दिवसात अनेक टप्प्यात अन्नधान्याची मदत गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। महानकरे न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे। चालत नाही अशा पद्धतीनं काही नागरिकांना सातत्यानं मदतीचं कार्य सुरू केलंय। आज मदतीचा चौथा टप्पा, पुढच्या काळामध्ये शहरातील कोणतीही व्यक्ती ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी निश्चितपणे शिवसेना करेल। पुढच्या काळामध्ये अनेक टप्प्यामध्ये गोरगरीब गरजू व्यक्तींना अशा पद्धतीनं धान्य आणि रोजच्या जीवनातल्या वस्तूंचं वाटप करण्यात येईल।